ते बाहुबली आहे काय? मी आलो शिव नाही होत काय? अरे मी तुला काय सांगतो, गेलो कसं झालं आज चालू बरं आहे का? काय वाटलं आलं तू ते तुला नाही खपलं की माझ्या कान दादा चालू तो काय एकटाच. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन सकाळी सकाळच्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आजचा दिवस जरा बोरच होणार आहे, पण त्यातल्या त्यात आपण कुठेतरी जाण्याचा प्रयत्न करणार आहे. पण माझ्या मनात असं आलं आहे की आत्ता थोडंसं आपल्या मावळ तालुक्याचे आमच्या मावळ तालुक्याचे जे आमदार आहे सुनील अण्णा शेळके यांची आमसभा आहे, तिथं थोडंसं वेळ आपण जाणार आहोत. तिथून मग आपण जाणार आहोत अरे त्यानंतर बघूया पुढचा प्लॅनिंग कसा असणार आहे, किंवा याच्यामध्ये आपण कधी जाईन काय सांगता येणार नाही. पण आजचा हा ब्लॉग आपला असाच असणार आहे. चला तर मस्त सकाळ सकाळ दर नेहमीप्रमाणे आपला नाश्ता झाला आहे, सगळं झालेलं आहे आणि आता आपण निघूया. पण त्या अगोदर थोडंसं कॉम्प्युटर बंद करून टाकू, काही कॉम्प्युटर बराच वेळ झाला आहे चालू आहे आणि कॉम्प्युटरवरती काम करत होतो बघू शकताय. आणि इथलं काम झालेलं आहे, थोडंसं बघू तिकडनं ओला पण चार्ज झालेली आहे आपली आणि मग इथलं काय घाण काढली का काय, सगळ्या बॅटरी चार्जिंग लावल्यात. दूध पिते मला दे, नको तुला कुणी मारलं रे? कुणी मारलं? मम्मीने? तू रुसली का? तू रुसली? नाही रुसली. दूध संपलं का? ही मम्मी मारते तुला. तू मेंटल म्हणती? नाही म्हणत. तर मित्रांनो, दुकानामधनं ही जी आपली गिझरची कॉईल आणली होती मी काल, पण मला वाटलं होतं गिझरची कॉईल गेली, पण गिझरचं जो आतला स्विच असतो तो खरं तर ओव्हरलोडमुळं ट्रिप झाला होता, तो मी चालू केला. त्यामुळं ही गिझरची कॉईल आपल्याला दुकानामध्ये द्यायची आहे आणि मग पुढं जायचं आहे. पडली काय? उठा खाल्यामुळं पडली का तू? खाली पडली खाल्यामुळं का? खाल्यामुळं तू नाव सांग, यांना नाव सांग तुझं. तुळजा. पूर्ण नाव सांग. नाही ना तुळजा. तो शाळेत जायचं का रे? वा जा ना शाळेत. नाही तो नवीन बूट आणू ना आपण, नवीन बूट कपडे नवीन आलो ना शाळेत गेल्या. नको ना? चला मग जाऊ का? मी जाऊ का? नवीन चप्पल ना बा. हा बूट कुठे? हा चप्पले. नको, मी चाललोय बाहेर. चाललोय मी बाळा, बाहेर चाललोय मी. ओला चार्जिंग आहे का आपली? आहे ना. म्याव बघ कशी बसली. म्याव म्याव म्याव. चलो 80% आहे ही गाडी आपली. घरा साहेब काय नव्हतं आल चालू आल होता तू ते तुला नाही खपलं की माझ्या कान. तर मित्रांनो, आपण त्याला कॉईल दिलेली आहे आणि आता आपण चाललोय पुन्हा एकदा शासन आपल्या दारी. त्याचे काही तुम्हाला म्हणलं तुम्ही जिथं आमसभा आहे ती पाहायला चाललोय. फायनली पोहोचलोय आपण आमसभेच्या इथे. अजून काय चालू झालेलं दिसत नाही आहे. अजून लोकच येतात मला वाटतं. बघू आपल्याला काय नियोजन आहे. थोडा वेळ थांबायचं आहे, जास्त वेळ नाही. दुसरी जायचा प्लॅनिंग आहे माझा, कुठं जायचं अजून नक्की माहिती नाही. सगळे अधिकारी इथं आलेले दिसतात, ते काय तुमच्या समस्या असेल तर नक्की तुम्ही इथं सोडू शकताय.
आता फायनली चालू झालेले आहेत सभा. बघूया कुठले कुठले प्रश्न याच्यामध्ये मांडतात ते आपल्याला या ठिकाणी ऐकायचे. थोड्या वेळेस आपल्याला थांबायचे. तर आपण आता जे आम सभा आहे ती झालेली आहे. म्हणजे पूर्ण नाही आली, मी निघून आलो आहे मधनच. आणि मी आत्ता चाललो आहे रिसॉर्टला. खूप अर्जंट काम आहे, कारण की महत्त्वाचं म्हणजे अर्जंट काम असं आहे की त्या ठिकाणी आपला जो फिल्टर आहे स्विमिंग टँकचा तो पाणी फेकत नाही आहे असं आपल्याला केअरटेकरनी सांगितलं आहे. त्यामुळे थोडंसं जाऊन ते नक्की काय झालं ते बघायचं आहे, कारण की बरं संध्याकाळी आणि उद्या लागोपाठ कस्टमर आहे आणि नंतर प्रॉब्लेम नको, म्हणून थोडंसं जाऊन बघायचं आहे. म्हणून मी चाललो आहे आणि मी लगेच गाडी घेतली आणि निघालो आहे. तर बघू नक्की काय झालं आहे ते. आणि महत्त्वाचं म्हणजे या गाडीमध्ये थोडेसे शिवराजच्या गाड्या आहे, ज्या लाईटवरच्या इलेक्ट्रिकवरच्या गाड्या आहे, ते आपण रिसॉर्टला घेऊन चाललो आहे. कारण तो आता काय वापरत नाही आहे, तर तिथं येणारी जी लोकं आहे व येणारे जे क्लायंट आहे त्यांच्यासाठी होईल, त्यासाठी मी तिथं घेऊन चाललो आहे. त्या ते एक काम होतं, तो पहिला आपला महत्त्वाचा आहे तो फिल्टर आहे, तो नक्की का बंद पडला आहे किंवा तो का पाणी येत नाही ते पहिलं बघायचं आहे आपल्याला. पहिलं जाऊन महत्त्वाचं ते सध्या, तर त्यासाठी चाललो आहे आपण. बघू नक्की आता काय झालंय ते, नक्की मला पण काय सांगता येईल. दादा दादा ने खोल गेट. बर आहे का, काय वाटलं आलं काय अडकलं तुम्ही बघायला लागेल तुम्ही मोठ. चला चला चला. अ राहुरी उघडाय शेती येणार रे. टोपी घालू दे इकडनं काढू. दोन गाड्या खेळाय आणल्यात त्या तुला एक आणि त्या विजयला एक. त्याच्यामध्ये गाड्या ते तू माग बाकी काढ. बसून जाऊ याच ते नको दाखवत ते वेगळे गाडे उचलून घेतो. चल तिला घेत. चल ते बाहुबली आहे काय. बरोबर हलकी घेतली तू. कशी चालते वैण पोरला खेळायला आदा. मग मी म्हणतो ना काय ते गेला असं मी म्हणलो ना तुला. कुठे पहिला काढलं ना तू बघून काहीतरी घुसलं. येतोच तो. मित्रांना पाणी तर स्वच्छ झाले, पाणी खाली पण गेले जात. काय आले मोटरला पहिलं बघू दे कशा दिसतात गाड्या ह्यात जोरात. काहीतरी गुतलंय 100% गुतलंय तसं नाही. तू एकदम पुढे बघतो पाणीच घुसणार झालं. सगळं मोकळं केलं मी अकडे आणि तुला फोन केलेला मी. हे ना हे क्लिअर आहे. येत आहे का थोडं थोडं होत. लय बारीक येते. आता नंतरच्या टायमाला 7 किलो कमी यायला लागलं. अर्ज भरायचं
येईन येईन का अडकले ते मागच्या सारखं झाले काय ते गेलेले पिशवी शिजात ह्याच्यात काहीच नव्हतं मरे गेले सगळं काढून टाकलं तर त्याचा माझा प्रेशर आला नाही शिव नाही रे मी आले शिव नाही होत काय अरे मी तुला काय सांगतो तू सांगतो गेला अडकला कसं झालं आज चालू ऐ झालं चालू दिसत नाही का ए ओ हे नाही हे ओ हे तुझ्या खाली दगड लावायचे बघ उचल थोडं उचल पाणी लिकेज नाही आलं पाहिजे उचल हालूच बघ बघ एवढं पाहिजे पाणी बंद झालं त्या खाली काहीतरी लाव हॅलो उचल हा झालं बंद मी आलो लगेच झालं राव छे मी म्हणून आता काही काम आहे मला आज दिवसभर काय झालं ना हा उलट टाकलेलं मी पांढरा बोलला ना तू आता असा होल असतो तिथे तू आधी बोलू जायला कसं होत ते उलट होत आता तू आता उलट दादा चालू तो काय एकटाच मस्त आले चला. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथं समाप्त करतोय कारण की हा छोटासा ब्लॉग आहे आणि छोटाच केलाय कारण की जास्त काय मला म्हणजे अजून पण तब्येत व्यवस्थित नाही त्यामुळे हा ब्लॉग मी थोडाच केलाय आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच या ब्लॉगला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो भेटूया पुढच्या अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय नमस्ते.